मानसिकरित्या पहिली गोष्ट माणसाने जास्त स्टेबल असणं गरजेचं आहे. आपण आपले कष्ट जर प्रामाणिक ठेवले तर यश आपल्याला एक दिवस निश्चितच येणार आहे. आणि जेव्हा एक दिवस आपल्याला यश मिळेल त्यावेळेस तीच लोकं आपल्याला चांगलं म्हणणार आहेत. त्यामुळे लोकांचा विचार करणं एकदम सोडून द्यायचा प्रयत्न करायचा. तर जो तरुण वर्ग आहे तुम्ही एक एक 1.5-1.5 लाखाच्या गाई विकत न घेऊ नाही शकत, पण तुम्हाला 20 गायींचा गोठा करायचा आहे, 10 गायींचा गोठा करायचा आहे, तर साधारण 10 गायी घेण्यासाठी आपल्याला जर 10-12-13 लाख रुपये जर लागणार असतील तर साधारण 1-1.5 वर्ष थांबून आपण जर छोट्या छोट्या कालवडी जर घेतल्या, 10-10 हजार रुपयापर्यंत कालवडी घेऊन त्यांचं जर उत्कृष्ट प्रकारे जर आपण संगोपन केलं, जिथे आपल्याला 12-13 लाख रुपये लागणार आहे तिथे जर आपण 4-5 लाख रुपयामध्ये जर कालवडी आपण तयार करू शकतो तर यश प्रत्येक तरुणाला निश्चितच मिळणार आहे. नमस्कार मंडळी, मी यश काशीद, आपल्या लाडक्या आणि आवडत्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण या ठिकाणी कशासाठी आलो आहे, तर मित्रांनो तुम्हाला माझ्या मागे डेअरी फार्म दिसत असेल. तर मित्रांनो, खूप मोठा आणि एकदम हायटेक पद्धतीने हा डेअरी फार्म चालत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर या ठिकाणी जो तरुण आहे त्यांनी 7 वर्षापूर्वी हा एक स्टार्टअप सुरू केला होता. आणि या स्टार्टअपचं सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे अशी की हा जो स्टार्टअप आहे तो म्हणजे एक कालवड संगोपनातील महाराष्ट्रातला सर्वात पहिला आणि सर्वात मोठा डेअरी फार्म आहे. तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या डेअरी फार्ममधून एक चांगलं उत्पन्न देखील घेतलं जाते. तर या डेअरी फार्मचं संपूर्ण नियोजन कसं चालतं आहे, यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे, त्यांनी कशाप्रकारे हा स्टार्टअप ग्रो केला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलमध्ये आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज मी आलोय महाराष्ट्रातील सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या कालवड संगोपनातील डेअरी फार्म. आणि या डेअरी फार्मचे ओनर आता आपल्या सोबत आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार सर, मला सर्वात प्रथम आपला परिचय आणि आपल्या डेअरी फार्मचा एक ॲड्रेस सांगा. मी दर्शन खंडागळे, सध्या जो काय आपला कालवडींचा जो फार्म आहे तो नारायणगाव जुन्नरमध्ये येतो. सर, आता आपला जो डेअरी फार्म आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि सर्वात पहिला कालवड संगोपनातील डेअरी फार्म आहे, मग ही एक संकल्पना तुम्हाला कशी सुचली, म्हणजे ही कॉन्सेप्ट काय आहे? एक निश्चितच आपण ह्या ज्या कालवडींवर काम करतो आहे ही जी कॉन्सेप्ट आहे, जे की शेतकरी पंजाब हरियाणामध्ये जातात किंवा आपल्या महाराष्ट्रातील बाजारांमध्ये जातात आणि एक महागाच्या कालवडी घेऊन येतात किंवा गायी घेऊन येतात 1-1.5-1.5 लाख रुपयाची गायी, तर ठराविक शेतकऱ्यांना ते गायी परवडतात, पण जे काही सर्वसामान्य शेतकरी जे आहेत त्यांना ह्या 1-1.5 लाखाच्या गायी न परवडण्यासारख्या आहेत. तर आपण त्याला एक पर्याय मार्ग काढण्यासाठी आपण एक उत्कृष्ट प्रकारच्या कालवडीचे नियोजन करतो आणि आपल्या शेतकरी वर्गाला एक चांगल्या सिमेंटच्या कालवडी देण्याचं काम करतो. सर, आता कसं आहे, आता आपला जो तरुण वर्ग आहे तो जास्त प्रमाणात, म्हणजे आता तुम्ही सुद्धा एक तरुण होतात, पण आपली खेडेगावकडची जे आई वडील असतात त्यांना वाटतं की आपल्या मुलाने कुठेतरी जाऊन नोकरी करावी किंवा आपल्या शेतीमध्ये येऊ नये, आणि तुमचा जो व्यवसाय हा शेती रिलेटेड व्यवसाय आहे, मग तुम्ही याकडे कसं वळतात? आपण ह्या शेती रिलेटेड व्यवसाय, आपण ह्या व्यवसायाकडे आपण एक व्यवसाय म्हणून पाहणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून नोकरी करण्यापेक्षा शहरांमध्ये जाऊन 15-20 हजाराची नोकरी करण्यापेक्षा आपण इथं स्वतःच्या घरी जर चांगलं काम करून आपण जर चांगला फायदा कमवणार असेल तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी बांधवांनी किंवा प्रत्येक बेरोजगार तरुणांनी हे नक्कीच करणं गरजेचं आहे. पण आज काय झालं, आता आपली जी तरुण पिढी आहे ना खेडेगावकडची, ती दुग्ध व्यवसायाकडे जास्त अट्रॅक्ट होते, म्हणजे दुग्ध व्यवसायाकडे जास्त प्रमाणात चालते. मग काय होतं, ते गाया भरतात, जोपर्यंत दूध चालू आहे तोपर्यंत त्यांच्याकडे पैसा येतो, पण दूध बंद होतं किंवा त्यांना व्यवस्थित मॅनेजमेंट जमत नाही, मग ते कुठेतरी लॉसला जातात आणि मग बोलतात की दुग्ध व्यवसाय हा परवडण्यासारखा नाही आहे. तर त्यावर तुमचं काय म्हणणं? निश्चितच कुठलाही व्यवसाय हा परवडण्यासारखाच असतो, चुकतं ते आपलं नियोजन. आपलं जर नियोजन त्या व्यवसायात जर चांगलं असेल तर आपल्याला यश निश्चितच मिळणार आहे. तर त्या तरुणांनी जर आपण आपल्या दुग्ध व्यवसायासोबत
त्या ज्या गाईला जी वासरं होतात त्या वासरांवर जर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं तर हा धंदा कधीही तोट्यात न जाणार आहे. आपण त्या कालवडी जर चांगलं सिमेंट भरून त्या कालवडी जर मोठ्या केल्या त्या कालवडी तुम्ही मोठ्या केल्यानंतर विकूही शकता किंवा त्यांचं दूध पण काढू शकता, जेणेकरून आपल्या दुधाची जी तुमच्या गोठ्याची जी वार्षिक ॲन्युअल जी इकॉनॉमी आहे दुधाची तीही कमी नाही होणार. किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा जर आर्थिक नफा कमवायचा असेल तर तुम्ही ह्या कालवडी विकू पण शकता. सर आता थोडंसं आपल्या व्यवसायाकडे वळूयात. तर आपलं जो डेअरी फार्म आहे याची खासियत काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं एक नियोजन कसं चालतं? आपला हा साधारण डेअरी फार्म आता सध्या पूर्ण 20 गुंठ्यामध्ये आहे आणि जो आपण जो मुक्त गोठा तयार केलेला आहे तो 100x100 एरियामध्ये केलेला असून एक विदेशामध्ये जी गोठ्यांची एक सिस्टीम असते त्या सिस्टीमनुसार आपण गोठा केलेला आहे. गायांना खाण्यासाठी एक TMR मशीनने चारा देण्यासाठी आपण ही पूर्ण मोकळी सिस्टीम केलेली आहे. गायींना पाणी पिण्यासाठी एक बाऊलची सिस्टीम केलेली आहे त्यांना, जेणेकरून त्यांना एक थंड ताजे स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे. आणि ते आपल्या ह्या ज्या ज्या गाय आहेत सगळ्या त्या पूर्ण आपण मोकळ्या केलेल्या आहेत, जेणेकरून त्या कुठेही फिरू शकतात आणि कुठेही खाऊ शकतात. आणि हे जे नियोजन करताना आपण या गायींना एक उत्कृष्ट प्रकारचा एक TMR चारा आपण त्यांना देतो. यामध्ये असेल ज्वारी असेल मका असेल नेपेर असेल गव्हाचा भुस्सा सोयाबीनचा भुस्सा हे सगळं असून यामध्ये आपण मिनरल मिक्सचर मीठ सोडा हे सगळं डेली शेड्यूल जे आहेत ते आपण कंटिन्यू फॉलो करतो. आणि आपण आपल्या गायींना एक साधारणतः सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दोन वेळा चारा देतो. त्यामध्ये एक सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 1-6 वाजता आपण असे त्यांना चाराचे नियोजन करून एक उत्कृष्ट प्रकारची आपण कालवडी तयार करतो. जसं की सर तुम्ही बोललं की आता आपण कोणत्याही जोड व्यवसायाला जोड व्यवसाय नाही तर पूर्णपणे व्यवसायाचं स्वरूप दिलं पाहिजे. तर आज कोणताही व्यवसाय असू त्याला आपण पूर्णपणे व्यावसायिक स्वरूप देतो किंवा आज आपण शेती जी करतो आहे ती शेतीसुद्धा आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने केली पाहिजे, तिलासुद्धा आपण एक व्यावसायिक स्वरूप दिलं पाहिजे. तर हे मॅनेजमेंट कसं करावं शेतकऱ्यांनी? तर मॅनेजमेंट करताना प्रथमतः आपण जे काम करताय आपण त्या कामात तेच काम आपण मोठ्या प्रमाणावर कसं करू शकतो हे यावर जास्त फोकस करणं जास्त गरजेचं आहे. सर्वसामान्य लोक काय करतात, हा माणूस एवढा मोठा झाला आहे याने हे आपण तेच करूया. आपण जे कॉपीराईट करतो ते कॉपीराईट न करता आपल्याकडे जे कौशल्य आहे आपण त्या कौशल्याचा वापर करून आपण आपला व्यवसाय कष्ट करून नक्कीच मोठा केला पाहिजे. सर आता आपल्या डेअरी फार्मवर ज्या कालवडी आहेत तर त्या आपण कोणत्या ब्रीडच्या घेतो आहे, त्यांचं ब्रीडिंगवर काम कसं चालतं आहे, आपण कधी त्या कालवडी भरतो आहे आणि एक प्रकार त्यांची मार्केटिंग कशी करतो हे एक सविस्तर सांगा. तर सध्या आपल्या ज्या गोठ्यात ज्या गायी आहेत त्या सर्व गायी HF जातीच्या असून आपण आत्ता त्या ज्या गायी प्रेग्नंट आहेत त्यांना आपण डेन्मार्क आणि ABS या कंपन्यांची आपण त्यांना सिमेंट भरलेली आहेत, जेणेकरून आपला जो शेतकरी आहे जो आपली गाय विकत घेऊन जाणार आहे जे होणारे जे आपत्ती आहेत ते नक्कीच नेक्स्ट जनरेशन असेल आणि चांगलं दूध देणारी कालवड त्यांच्या गोठ्यामध्ये तयार होईल त्या दृष्टीने आपण त्यांना सिमेंट भरलेलं आहे. सर आता कसं असतं दुग्ध व्यवसाय म्हणला की लोकांना वाटतं अरे हे खूप कष्टाचं काम आहे यावर खूप लेबर लागतात, पण मी आत्ता पाहिलं की आपल्या इथं कोणी लेबरच नाही, तुम्ही एकटेच हँडल करताय, तर ते कसं काय? नाही आपण जे गोठा बनवताना जे गोठ्याचे व्यवस्थापन आहे ते आपण योग्य प्रकारे केलेलं आहे. आपण मुक्त गोठा करून त्यामध्ये पण अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण टाकलेली असल्यामुळे आपल्याला लेबरची कॉस्ट एकदम कमी लागते आणि आपण त्यातून कालवड पालन करतो आहे. आपल्याला आपण फक्त चाऱ्याचं नियोजन योग्य वेळेत करतो त्यामुळे आपल्याला जास्त मॅनपॉवरची गरज लागत नाही. सर आता पाहिलं तर दुधाला रेट जास्त आहेत म्हणून दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालला आहे, कधी कधी काय होतं दुधाला अक्षरशः खूप रेट कमी होतात, मग खरंच दुग्ध व्यवसायाला भविष्य आहे का? दुग्ध व्यवसायाला भविष्य नक्कीच आहेत, पण आपण दुग्धव्यवसायासोबत आपले बाकीची उत्पादने पण आणणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा दुधाला मार्केट कमी असतं तेव्हा आपण एक चांगल्या कालवडी पालन करणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा दुधाला रेट वाढतील तेव्हा आपल्याला ह्याच कालवडी आपल्या दुधासाठी येतील किंवा आपण ह्या कालवडी विक्री पण करू शकतो. यानुसार आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या गोठ्यावर नियोजन करणं गरजेचं आहे. आता आपल्या फार्मवर फक्त कालवड संगोपन केलं जातं की मिल्कवर पण काम केलं जातं? आपण सध्या दोन्ही पण गोष्टींवर काम करतो आहे. एक आपलं गोठ्याचं जे प्रॉपर रुटीन आहे जी सायकल आहे आपली ती कंटिन्यू रन होण्यासाठी आपण काही काही दुधासाठी पण ठेवलेले आहेत आणि बाकीच्या कालवडी आपण सेलसाठी पण ठेवलेल्या आहेत. मग डेली मिल्क किती निघते आपल्या डेअरी फार्म? आपलं साधारण आता सध्या 200 लिटर दुधाचं उत्पन्न आपलं कंटिन्यू चाललेलं आहे. आपण एक तेवढं उत्पन्न ठेवून बाकी आपण सर्व कालवडी विक्रीसाठी आपण ठेवलेल्या आहेत. आता सर कसं असतं आता प्रत्येक शेतकऱ्याला पिकवायचं माहिती असतं पण विकायचं माहीत नसतं, तर आपला जो हा डेअरी फार्म आहे तर कालवडींची आपण विक्री कशा पद्धतीने करतो, मार्केटिंग कशी करतो?
साधारणतः आपण ज्या कालवडींचं संगोपन करतोय त्या चांगल्या जातीच्या कालवडी असून त्या एकदम अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आपण त्यांचं संगोपन करतो आणि जी आपली जी गाय तयार होणारी आहे ती चांगली क्वालिटीची बनल्यामुळे जे आजूबाजूचे शेतकरी येतात ते आपल्या संपूर्ण गाई घेऊन जातात. त्यामुळं एक्स्ट्रा मार्केटिंगचं एफर्ट आपल्याला घेण्याची गरज पडत नाही, कारण आपला जर माल चांगला असेल तर त्याचा मार्केटिंग आपलं निश्चितच होणार आहे. सर आता कसं आहे, कोणत्या व्यवसायात आपलं ताळेबंद जुळलं पाहिजे, म्हणजे आपलं नफा तोट्याचं जे गणित आहे ते जुळलं पाहिजे, मग आता ह्या व्यवसायात नफ्या तोट्याचं जे गणित आहे ते कसं आहे? ह्या व्यवसायात नफ्या तोट्याचं गणित साधारण पाहायला गेलं तर याचं गणित दुधाच्या रेटवर जास्त अवलंबून आहे. दुधाला जर चांगले रेट असतील तर निश्चितच गायांच्या किमती पण 1 लाख रुपयाच्या वरच असतात. आपल्याला साधारण एक कालोड बनवण्यासाठी 55 ते 60 हजार रुपयाचा खर्च येतो किंवा कमी जास्त तो होत असेल, पण जशा मार्केटमध्ये बाजार असेल दुधाला त्यानुसार आपल्या कालवडी कमी जास्त प्रमाणावरती सेल होऊ शकतात. सर आता ह्या व्यवसायातून तुमचं भविष्यात प्लॅनिंग काय, कशाप्रकारे तुम्ही यामध्ये ग्रो करणार आहे? तर आपण सध्या आता 40 गायांवर एक चांगल्या प्रकारे काम करत आहे. आपला येते 1-1.5 वर्षामध्ये आपला 100 कालवडींचा आपण टार्गेट समोर ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना एक जास्तीत जास्त कालवडी देण्याचा आपण टार्गेट ठेवलेला आहे. सर खरंच तुम्ही तुमचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे करताय आणि एक चांगला नफा कमवत आहे, पण आता काय झालं आहे, आपला एखादा तरुण आहे जो काहीतरी नवीन करायला जातो तर शेजारपाजारची जी लोकं असतात किंवा समाजातील जी लोकं असतात ते अक्षरशः बोलून बोलून त्याचं मानसिक खच्ची करून टाकतात, मग त्यावर तुमचं काय म्हणणं? मानसिकरित्या पहिली गोष्ट, माणसाने जास्त स्टेबल असणं गरजेचं आहे. आपण आपले कष्ट जर प्रामाणिक ठेवले तर यश आपल्याला एक दिवस निश्चितच येणार आहे, आणि जेव्हा एक दिवस आपल्याला यश मिळेल त्यावेळेस तीच लोक आपल्याला चांगलं म्हणणार आहेत. त्यामुळे लोकांचा विचार करणं एकदम सोडून द्यायचा प्रयत्न करायचा. सर आता तुम्हाला एक मी खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो की आता तरुणांना व्यवसाय करायचा असतो पण कसं आहे त्यांना अडचण येते ही भांडवलामध्ये, ते बोलतात की आमच्याकडं भांडवल नाही आहे. आता तुम्ही सुद्धा शून्यातूनच विश्वनिर्मिती केली आहे, मग तुम्ही भांडवल उभारणी कशी केली किंवा जे आपले तरुण पोरं आहे त्यांनी कशाप्रकारे भांडवल उभारणी केली पाहिजे? तर आपण साधारणतः जो तरुण वर्ग आहे तुम्ही 1-1.5 लाखाच्या गायी विकत घेऊ नाही शकत, पण तुम्हाला 20 गायींचा गोठा करायचा आहे, 10 गायींचा गोठा करायचा आहे, तर साधारण 10 गायी घेण्यासाठी आपल्याला जर 10-12-13 लाख रुपये जर लागणार असतील तर साधारण 1-1.5 वर्ष थांबून आपण जर छोट्या छोट्या कालवडी जर घेतल्या 10-10 हजार रुपयापर्यंत कालवडी घेऊन त्यांचं जर उत्कृष्ट प्रकारे जर आपण संगोपन केलं जिथे आपल्याला 12-13 लाख रुपये लागणार आहे तिथे जर आपण 4-5 लाख रुपयामध्ये जर कालवडी आपण तयार करू शकतो तर यश प्रत्येक तरुणाला निश्चितच मिळणार आहे. तुमचा पण हा एक स्टार्टअप्स आहे आणि आता स्टार्टअपचा ट्रेंड जास्त आहे, वेगवेगळे तरुण वेगवेगळे स्टार्टअप सुरू करतात, तर ज्या तरुणांना स्टार्टअप सुरू करायचे आहेत स्वतःचे तर त्यांनी कशाप्रकारे ते सुरू केले पाहिजे आणि ग्रो कशाप्रकारे केले पाहिजे? आता स्टार्टअपचा विचार जर करायला गेला तर प्रत्येक तरुणाला जर दुग्ध व्यवसायामध्ये स्टार्टअप करायचा असेल तर त्यांनी नक्कीच एक चांगल्या ब्रीडच्या चांगल्या सिमेंटच्या कालवड्या आपल्या स्वतःच्या गोठ्यामध्ये पाळाव्यात. एक कमीत कमी खर्चामध्ये एक चांगलं नियोजन करून, चाऱ्याचं नियोजन करून, कालवडींचं नियोजन करून ते चांगल्या सिमेंटच्या गायी मोठ्या करू शकतात आणि ह्या दुग्ध व्यवसायात उतरू शकतात, जेणेकरून एक दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या प्रदेशात जाऊन जर 1-1.5 लाखाच्या गायी आणून इथे येऊन तोटा सहन करण्यापेक्षा एक चांगल्या सिमेंटची गाय बनून आपण जर स्वतःच्या गोठ्यात केली तर आपण निश्चित दूध उत्पादन पण चांगलं घेऊ शकतो आणि आपल्या नफ्यामध्ये जास्त प्रमाणात वाढ करू शकतो. तर सर खरंच तुमच्याबरोबर बोलून खूप भारी वाटले, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे, तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.